आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या शैक्षणिक कार्यशाळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्री रौफ सर, रिटायर्ड डिप्टी कमिशनर रेव्हेन्यू, श्री वहीद साहेब, रिटायर्ड AGM, उपस्थित असलेले श्री पाडेला साहेब, अध्यक्ष मर्चंट्स असोसिएशन, मिट्टू साहब गुलाब मोहम्मद, ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे उपाध्यक्ष मुसाभाई साहब, तसेच मोहम्मद जानू साहब, जान मोहम्मद जानू साहब व्हाईस प्रेसिडेंट संस्थेचे, या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व, ज्यांचं नाव विसरलं असेल ते सर्व आदरणीय महोदय, समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जान मोहम्मद जानू आणि त्यांची सर्व टीम आणि त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, मुख्याध्यापक यांचं आपण टाळ्या वाजवून एकदा जोरदार स्वागत करा, त्यांचं कौतुक करा. हे यासाठी केलं पाहिजे की त्यांनी सांगितलं 1921 ची संस्था, त्यात किती पिढ्या गेल्या असतील. 1921 मराठी सर्वांना समजतंय ना, कारण मी हिंदी बोलायला गेलो तर घोटाळा होईल, मग काही समजणार नाही. तर 1921 पासून संस्था टिकवणं, जिवंत ठेवणं आणि ती सुद्धा उर्दूसारखी एक ताकदीची भाषा, इतकी दर्जेदार भाषा, तिचं अस्तित्व टिकावं, तिची संस्कृती टिकावी, तिचं साहित्य टिकावं, त्यासाठी यांचं विद्यार्थी घडवणे हा तर निश्चितच स्तुत्य आहे, पण भाषासुद्धा टिकली पाहिजे. की अल्पसंख्याक भाषा ज्याला आपण म्हणूया, परंतु त्या भाषेची ताकद ज्यांनी, त्या भाषेचा अभ्यास केला किंवा ज्या भाषेला ज्यांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, अशी संस्कृतच्याच ताकदीची ही उर्दू भाषा असलेली, ज्याच्यामध्ये जुनं साहित्य कितीतरी त्याच्यामध्ये, म्हणजे कविता ज्याला म्हणू आपण या, किंवा आपण जे याचा कार्यक्रम घेतो शायर संमेलन, त्यामधून ह्या भाषेची ताकद कळते. आणि माणसाला जोडणारी भाषा, माणसाला तोडणारी भाषा नाही, सर्व समाजाला, सर्व जगाला एकत्र आणणारी भाषा, आणि त्याच भाषेची शाळा टिकवणं, त्यामध्ये कॉलेज टिकवणं, त्या विद्यार्थ्यांना MBBS सारख्या, इंजिनिअरिंग सारख्या, ॲग्रिकल्चर सारख्या उच्च शिक्षणाकडे विद्यार्थी पाठवणं, हे फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्याचं महत्त्व जेव्हा तुम्ही हळूहळू हळूहळू पुढे जाल, ह्या समाज मनाचा अभ्यास कराल, तेव्हा तुमच्या ह्याचं महत्त्व लक्षात येईल. दुसरी गोष्ट, मला अतिशय आनंद वाटला की आमचे मिट्टूभाई गुलाम मोहम्मद यांना मोमीन समाजाने संपूर्ण भारताचं उपाध्यक्ष केलं, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचं कारण असं आहे की कोणत्याही समाजाच्या संघटना ह्या असणं गरजेचं आहे, आणि ते यासाठी गरजेचं आहे की त्या समाजामध्ये काही मंडळींना, काही कुटुंबांना निश्चितपणे मदत करण्याची गरज असते. कधीकधी त्यांच्यावर अन्याय होतो, तो अन्याय दूर करण्याची गरज असते, आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना मदत करणं, त्या समाजाचा उद्धार करणं, विकास करणं, आणि हे करत असताना भारत देश आपला एक आहे, जेव्हा विविध जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही, आणि अतिशय गुण्यागोविंदानं सर्व जाती धर्मांनी आपले आपले सण उत्सव असतील किंवा काही कार्यक्रम असतील, हे करत असताना प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी शासनाकडे सुद्धा आमच्याकडे नोंद असते, आणि त्या समाजाच्या प्रतिनिधींना जेव्हा आम्ही त्या ठिकाणी चर्चेला बोलावतो, अतिशय चांगले उपक्रम आपले पार पाडतात, आणि त्या ठिकाणी अशा समजदार व्यक्तींची, की जे शांततेचं प्रतीक त्या व्यक्तींना आम्ही म्हणतो, अशा व्यक्ती समाजाचं नेतृत्व निश्चितपणे यशस्वीपणे पार पाडू शकतात, आणि ही आपल्या देशाची रत्न असतात, ही आपल्या देशाची भूषण असतात, म्हणून मी त्यांच्यासाठी तुम्हाला टाळ्या सांगितलं. कारण अशा लोकांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी 2 वर्षामध्ये पाहतो त्यांची कामं सगळे सकारात्मक आहेत, समाज उभारणीचे आहेत,
विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आहेत, समाजातल्या गरीब लोकांना मदत करण्याचे आहेत आणि म्हणून निश्चितपणे अशा व्यक्तींना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता थोडंसं तुमच्या विषयाकडे वळूया. जेव्हा हा कार्यक्रम मला ठेवला आहे म्हणून समजलं, त्यांनी मला आवर्जून सांगितलं, तेव्हा मला मी लातूरला 12वीला शिकलो, 11वी 12वी मी दयानंद महाविद्यालयात शिकलो, त्यापूर्वी मी माझ्या खेडेगावात शिकलो 10वीपर्यंत, त्याच्यानंतर मी परभणीला शिकलो 4 वर्ष कृषी विद्यापीठामध्ये, त्याच्यानंतर मी 2 वर्ष राहुरीला शिकलो महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये. तेव्हा हा कार्यक्रम ठेवला आणि तुम्हाला पाहिल्यावर मला माझ्या शैक्षणिक जीवनातला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर उभारला. तेव्हा असं लक्षात आलं की जेव्हा मी माझ्या शाळेत शिकलो तेव्हा माझे गुरुजनसुद्धा असे कार्यक्रम ठेवायचे म्हणून मी दयानंद कॉलेजला माझा नंबर लागला. जेव्हा मी दयानंद कॉलेज गेलो तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीचे तिथले गुरुजन मला आम्हाला गायडन्स करायचे म्हणून मी तिथे चांगल्या मार्काने पास झालो आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये माझा नंबर लागला. या ठिकाणी सुद्धा याच पद्धतीनं आम्हाला संस्कार झाले आणि म्हणून माझा नंबर पुन्हा जे की भारतातलं सगळ्यात चांगलं कॉलेज महात्मा फुले कृषी विद्यापीठ, भारतातलं सर्वात चांगलं कृषी विद्यापीठ, 1 नंबरचं विद्यापीठ, तिथे माझा नंबर लागला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. आणि मग तिथून गेल्यानंतर मी नोकरीला लागलो. तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी कसं काय सांगितल्या, तर मी पहिली ते चौथीला असताना शेख गुरुजी नावाचे मला गुरुजी होते, त्यांचे माझ्या हातावर 2 रूळ मोडले. रूळ होता पूर्वी तो काळा रूळ, रेष वाढायचा, ते रूळ मोडले. म्हणून मी 34 स्कॉलरशिप 37 स्कॉलरशिप जिल्ह्यात पहिला आलो. विचार करा, आता ते रिटायर झालेत, रिटायर होऊन 15 वर्ष झालेत पण तरी त्यांची सेवा बंद नाही, ट्युशन घेतात आत्ता पण आणि आत्ता सुद्धा. म्हणून त्यांच्याकडे जवळपास 100 विद्यार्थी आमच्या गावातले, आम्ही त्यांना जाऊच दिलं नाही आणि मी स्वतः त्यांना 40x50 हॉल दिलेला आहे मोफत की इथं तुम्ही ट्युशन घ्यायची. ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला संधी उपलब्ध करून देतात काही मंडळी तेव्हा त्याचं आपण सोनं केलं पाहिजे, आपण ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. दयानंद महाविद्यालय आमच्या कॉलेजचे MBBSला लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात नंबर 1 असायची, त्यावेळी शाहू कॉलेज मागं होतं, दयानंद कॉलेज 1 नंबरला होतं, महाराष्ट्रात पहिला दयानंद कॉलेजचा. MBBSला जास्त कुठले लागले, दयानंद. किती विद्यार्थी दयानंदचे लागले MBBSला? 150 विद्यार्थी MBBSला लागले. का लागायचे? असे उपक्रम घ्यायचे, असे उपक्रम घ्यायचे. मग मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथल्या विद्यापीठात आलो. इथे आलो तर त्यावेळेस माझं ज्या वर्षी ॲडमिशन झालं 1993 साली सर, त्यावेळेस आमच्या या विद्यापीठातून 450 मुलं क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसर झाली होती MPSC मार्फत त्या वर्षी. विचार करा का झाले, तर तिथल्या गुरुजनांचं मार्गदर्शन, कुलगुरूंचं मार्गदर्शन, सिनियर्सचं मार्गदर्शन. आणि मग मी पुढे राहुरीला गेलो तर राहुरी विद्यापीठामध्ये यापेक्षाही आणखी, तिथे तर दरवर्षी 700 ते 800 मुलं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्ट होतात, नॉट ओनली MPSC, बँकिंग, रेल्वे, UPSC, MPSC, निवड मंडळ, आणखी LIC, असे जिथे जिथे स्पर्धा परीक्षेतून जागा भरल्या जातात तिथे तिथे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तिथे विद्यार्थी सिलेक्ट होतात. ह्या गोष्टी हे इथं का सांगाव्याशा वाटल्या, तर या मंडळींनी तुमच्यासाठी त्याच धर्तीवरती हा उपक्रम चालू ठेवलाय आणि म्हणून तुम्ही ह्या संधीचा फायदा घेणं अत्यंत गरजेचं आहे, हीच योग्य वेळ आहे. आणि मग बोलता बोलता आता जसं की आता तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आमचे मित्र भातलवंडे साहेब आहेत, ते खूप चांगलं बोलणार आहेत, खूप चांगलं. त्यांच्यासारखा संघर्ष आमच्या मित्रापैकी कुणीच केला नाही, अतिशय संघर्ष करून ते नोकरीला लागले. तर ते तुम्हाला अतिशय पोटतिडकीनं सांगतील. बरं झालं त्यांच्या बॉसला तुम्ही बोलवलं होतं, ते फॉर्मॅलिटी म्हणून ठीक आहे, पण योग्य व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे. आपण काय केलं पाहिजे,
तर आपण ही जी मंडळी आहे आता त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे, ते जे जे सांगतील ते ते ध्यानात घेतलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. ते बोलता बोलता म्हणाले की उरचे 10% MBBSला जातील, इंजिनिअरिंगला जातील, परंतु सर्वांसाठी काय? त्यासाठी त्यांनी करिअर गायडन्ससाठीचा त्यांचा प्लॅनिंग आहे, ते फार महत्त्वाचं आहे. कारण MBBS म्हणजेच केवळ चांगलं असं नाही ना, ते तर आहे, परंतु ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी चांगल्या माणसाची गरज आहे. आणि म्हणून मी सुद्धा तुमच्या या चळवळीमध्ये माझं काम तर चालूच आहे, परंतु मराठा सेवा संघाच्या वतीनं मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ असल्यामुळे आणि मराठा सेवा संघाची विचारधारा ही पूर्णपणे मानवतावादाची असल्यामुळं त्यामध्ये जात धर्म पंथ असा कुठलाही भेदभाव नाही, सर्वांना जो जो अडलेला आहे त्याला मदत करण्याचं काम आपण करतो. तर त्या माध्यमातून आपण थोड्याच दिवसामध्ये, जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये, एक माझे मित्र मुंबईला आहेत, ते कन्सल्टंट आहेत, त्यांनी त्यांच्या माध्यमातून लाखो मुलांना खाजगी नोकऱ्यामध्ये प्रवेश दिलेला आहे आणि ते खाजगी नोकऱ्या देण्याचं काम करतात. मी त्यांच्याशी 8 दिवसापूर्वी बोललो आणि त्यांना म्हटलं की साहेब, जेव्हा आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी एकतर अपॉर्च्युनिटी नसतात, आता आपल्या भागामध्ये वाळू चोरी फार मोठ्या प्रमाणात होते, फार मोठा दंड आहे पण तरी होते, म्हणजे दंड लावण्यावर सही करताना आमच्या डोळ्यात आसुरी येतात कधी कधी की तो माणूस मरेल पण कायदा आहे, तरी करतात. का करतात? एम्प्लॉयमेंटच नाही, उद्योग नाहीत, MIDC मध्ये कुठले काही रोजगाराची साधनं नाहीत, पाऊस नाही, शेती पिकत नाही, कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही, कुठलंही पैसे मिळवायचा मार्ग नाही. मग ते लोक म्हणतात जगून तरी काय, त्यापेक्षा मेलं तर मेलं पण काहीतरी आता मार्ग नाही पैशिवाय. मग ते तहसीलदार कुठे, त्याच्या मागे 2 माणसं लपून बसलेले असतात. आता माझ्या भोवती कुठतरी आहेत, तहसीलदार साहेबाची गाडी इथं आहे म्हणलं की चलू द्या, म्हणजे त्या साईडनं गाडी जाऊ द्या. म्हणजे ही वेळ, मग मला ह्या दृष्टिकोनातून माझे मला प्रश्न पडला की आपण नोकरीच्या उत्पन्नाची साधनं ह्या समाजातल्या ह्या परभणीतल्या लोकांसाठी केले पाहिजे. म्हणून मी त्यांना फोन केला की बाबा, आमच्याकडे BA MA झालेले, MSc झालेले, MCOM झालेले, 12वी झालेले हजारोंच्या संख्येनं मुलं आहेत, त्यांना काही तुम्हाला करता येईल का? तेव्हा ते म्हणाले की साहेब, फक्त त्यांनी परभणी सोडायची मानसिकता ठेवू द्या, त्यांना 100% तुम्ही 5,000 लोक दिले तरी त्यांना मी एम्प्लॉयमेंट देतो, फक्त तुम्ही मानसिकता ठेवा की त्यांनी परभणी सोडली पाहिजे. त्या ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलांना मी 3 महिन्याचा, 2 महिन्याचा, 4 महिन्याचा कंपनीशी कॉन्टॅक्ट करतो, त्यांना काय काम पाहिजे त्याचं ट्रेनिंग देतो. त्यांनी जर मानसिकता ठेवली ती ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि आम्ही परभणी सोडायची मानसिकता आहे, मग ते म्हणाले की कलकत्त्याला जॉब आहे तर कलकत्त्याला गेलं पाहिजे. पण परभणीमध्ये होम सिकनेस खूप मोठ्या प्रमाणात आहे. भात लवंडे साहेब क्लास 2 ऑफिसर झाले तरी त्यांना वाटते परभणीत आलं पाहिजे, ते परभणीचे आहेत. हा होम सिकनेसचा प्रकार आहे, म्हणजे परभणीच्या मातीमध्येच हा दोष आहे. नाही, तुमच्यासारखे अपवाद आहेत म्हणून तुमचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. पण मोस्ट ऑफ दी माझे बरेचसे संबंध, मित्र, परिवार फार मोठा आहे परभणीमध्ये. एक MTech फूड सायन्स झालेला मुलगा आहे, त्याला माझ्या माध्यमातून चेन्नईला ऑफर आली, जवळपास 25 लाखाचं पॅकेज त्याला देतो म्हणून सांगितलं. तो म्हणला भाऊ, मी परभणी सोडणार नाही. अशी मानसिकता आपल्या मुलांची आहे तर ती मानसिकता बदलली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा तो विषय. आणि जो स्वतःचं गाव सोडतो त्याच्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही, एक लक्षात ठेवा. गाव सोडलं पाहिजे, जोपर्यंत आपलं घर सुटत नाही, गाव सुटत नाही, तोपर्यंत जग कळत नाही आणि जगातल्या नवीन गोष्टी कळत नाहीत आणि आपल्यात सुधारणा होत नाही. आणि म्हणून ती मानसिकता आपली. दुसरा, त्यांनी आपल्याला अशी ऑफर दिलेली आहे ती की आपल्या कामाची आहे. आत्ता त्यांनी असं सांगितलं की जी मुलं आज 12वीला आहेत त्यांना कोणत्या अपॉर्च्युनिटीज आपण दिल्या पाहिजे किंवा त्यांचा कौल कुठं आहे, मग त्याला काय बनायचं आहे ह्याच्यावरून आपण ठरवू आणि त्यांना पुढे ग्रॅज्युएशनला कुठं ॲडमिशन घ्यायचं ते तिथं घेऊ. मी म्हटलं जगातल्या संधीच माहीत नाहीत आम्हाला, तर आम्ही काय सांगायचं? आम्हाला इंजिनियर माहिती, डॉक्टर माहिती, वकील माहिती,
फार तर सीए माहिती आणि एमपीएससी यूपीएससी माहिती ह्याच्या पलीकडे जगातल्या काय संधी असतात हेच आम्हाला माहित नाही. त्यामुळे अगोदर संधी काय काय आहेत हे तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगा, बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगा, मग त्यांना डिसाईड करायला महिनाभर वेळ द्या. पुन्हा एक महिन्यानं वर्कशॉप घेऊ, पुन्हा त्यांना कुठल्या संधी म्हणजे कुठे काम करायला आवडेल ते आपण ठरवू आणि मग त्याच्यानंतर ते काउन्सिलिंग झाल्यानंतर बारावीमध्येच त्याचं निश्चित असेल की आपल्याला कुठल्या फॅकल्टीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. म्हणजे त्याचं बारावीत निश्चित असेल की 4 वर्षाच्या ग्रॅज्युएशन नंतर मी ह्या कामावर नोकरीला लागणार आहे, 100% नोकरीची गॅरंटी. अशा पद्धतीचं काउन्सिलिंग त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जेव्हा हा उपक्रम होईल तेव्हा आपल्या या माध्यमात एक साधारणपणे त्यावेळेस आपण 150 मुलांचा आपण सहभाग घेऊ. त्या 150 मध्ये 75 मुलं उर्दू शाळेचे ठेवू आणि 75 मुलं इतर शाळेचे ठेवू, जेणेकरून त्यांना 12वीच्या मुलांसाठी 12वी त्यांना म्हणजे तुम्ही जेव्हा 12वीला जाल तेव्हा तुम्हाला नोकरीची हमी असेल आणि तुमच्या आवडीचं फील्ड असेल. मग कुठल्या क्षेत्रात संधी माहीतच नसतं आपल्याला की संधी कुठे आहे, खरंच माहीत नसतं. वेगवेगळ्या आता आपल्याला जर जर्मन भाषा शिकलो किंवा फ्रेंच भाषा शिकलो आणि चांगलं उत्तम फ्रेंच बोलू शकलो तर आपल्याला महिन्याला 70-80 हजार रुपयाची पगाराची नोकरी लागते. हे किती जणाला माहीत आहे सांगा बरं, माहिती कुणाला माहीत नाही. म्हणजे जगातल्या ज्या संधी आहेत त्या आम्हाला माहीत नाहीत. आज जग एकत्र झालंय, ग्लोबलायझेशन झालंय. जर्मनीच्या लोकांना वाटतं की भारतात जाऊन आमचा माल विकायचा आहे, मग जर्मनीच्या माणसाला भारतातल्या एखाद्या व्यापाऱ्याला बोलायचंय तर त्याला दुभाषिक लागेल ना. म्हणजे ज्याला जर्मनी कळतं आणि ज्याला हिंदी कळतं असा माणूस जर त्यांच्या मध्यस्थ असेल तर तो कम्युनिकेट करेल, नाही तर त्याला करताच येणार नाही. मग इतकं मोठं ग्लोबलायझेशन झालं असताना, जग सगळं एक खेडं बनलेलं असताना आपल्याला अनेक भाषा तज्ज्ञांची गरज आहे. तेव्हा अशा अनेक अनेक प्रकारच्या अपॉर्च्युनिटी ह्या जगामध्ये आहेत आणि त्या उपलब्ध करण्याच्या माध्यमातून आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय, निश्चितपणे त्याला आपल्याला यश सुद्धा येणार आहे. त्याच पद्धतीने आता ही मंडळी तर आपल्याला सांगतील, परंतु जे मुलं ज्यांना असं वाटतं की मी कच्चा आहे असं नसतं, असं नसतं. बघा एक म्हणजे विनोदाचा भाग आहे का नाही माहीत नाही, पण एक परवा आमचा एक कुठला तरी मित्र म्हणाला, आता एक आमचा मित्र आमदार झालाय, माझा रूममेट तो आमदार आहे, आता तो कदाचित पुढच्या टर्म मध्ये मंत्री होईल आणि कदाचित तो मंत्री झाला तर मी त्याचा पीए होईल. बरं का, गंमत सांगतो. आणि तो माझ्या वर्गातला सगळ्यात शेवटचा नापास झालेला विद्यार्थी होता आणि मी त्याचा पीए होणार. आणि जेव्हा मी एमपीएससी परीक्षा द्यायचो किंवा जेव्हा मी परीक्षेला बसायचो त्यावेळेस तो मला हातापाया पडायचा की थोडा जरा पेपर बाजूला धर जेणेकरून मला बघायला भेटल तुझं. मग मला हे सांगायचं आहे की कोणीही कमी नसतं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 40-50% मार्क्स पडत असतील आणि म्हणून तो कच्चा आहे आणि तो गदा आहे आणि त्याला काही जमत नाही आणि त्याला काहीच येत नाही म्हणून त्याला डिप्रेस करू नका, त्याच्यामध्ये सुद्धा ताकद आहे. तो सुद्धा आमदार होऊ शकतो, मुख्यमंत्री होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो किंवा देशाचा एक चांगला नगरसेवक होऊ शकतो, महापौर होऊ शकतो आणि चांगल्या लोकांची, चांगल्या महापौरांची, चांगल्या आमदारांची, चांगल्या मंत्र्यांची, चांगल्या मुख्यमंत्र्यांची किती गरज आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळं कुणीही कमी नाही. एखादा मेकॅनिक असतो, आता माझा एक मित्र होता मंजूर पठाण म्हणून, मी मागेही उदाहरण दिलं, तर तो प्रचंड हुशार होता पण अभ्यासच करायचा नाही. मी म्हणायचं म्हणजे अभ्यास कर, तो हुशार आहेस, नाही भाऊ बघू म्हणायचं. 10वी नापास झाला, मग कसतरी 10वी पुन्हा पास झाला, मग मटक्याचा धंदा करायला लागला. मटका आम्ही इकडं 11वी 12वी आमचा रुटीन शेड्यूल चालू, आम्ही घरी गेलो की त्याचे वडील म्हणायचे ह्याला काही सांग हे मटका खेळायला, त्याचे वडील भंगार जमा करायचे सायकलवर, गरीब परिस्थिती. त्याला म्हणायचं भाऊ पैसे भेटते त्याच्यात, अरे म्हणायचं पैसे कशातही भेटते पण फालतू धंदे करू नको, दुसरं काहीतरी कर, हॉटेल टाक, काहीतरी कर, नाही बघू. असं करता करता त्याने वडिलाची जमीन विकली आणि मटका खेळता खेळता मटक्याचा धंदा सुरू केला. म्हणजे तो बुक्की त्यानंच शिकवले, बुक्की वगैरे शब्द मला काय माहीत. आता म्हणला भाऊ मी बुक्की टाकायला, मी म्हणलो बुक्की घालील तुझ्या पाटीत,
ती बुकी विकी असले फालतू धंदे करू नको नाही म्हणला आता पोलीस बिलीस सगळे मॅनेज झालेत काही खरं हरकत नाही पोलिसाला पैसे दिले की सगळं होतंय मी म्हणलो जरी असलं तरी तू धंदा ते करू नको शेवटी त्याची घर विकायची वेळ आली दारूचं व्यसन लागलं मटका तू काहीही करायला शेवटी त्याचे आई वडील मला उमरग्याला आले मी उमरग्याला होतो त्यावेळेस नायब तहसीलदार मला म्हणले त्याला आम्ही घराच्या बाहेर काढायलो नाहीतर आम्ही तरी कुठे एखाद्या विहिरीत उडी टाकून मरतो त्याला तू सुधरवतो का कसं मला सांग म्हणे माझ्याकडे आले तिकडे बस ना रडायला लागले मग मी सुट्टीच्या दिवशी तिकडे गावाकडे गेलो त्याला बोलवून घेतलं आमचे मित्र सगळे जमा केले त्याला कोंडलं काठी हातात घेतली म्हणलं तुला हाच पर्याय आता शेवटचा तू सुधारणार का नाही आणि तुला आम्ही बांधून टाकणार मेला तरी चालेल तुझी गरज नाही आम्हाला आणि तुझ्या मायबाबालाही गरज नाही तुला मारणार आम्ही कुत्र्यासारखं मारणार तू सुधारणार की नाही मग तो थोडासा त्याचे डोळे उघडले म्हणलं भाऊ काय करू सांग म्हणा मी म्हणलं तू बुद्धिवान आहेस तू हुशार आहेस तू खूप विद्वान माणूस आहेस तू फक्त व्यवसाय सुरू कर कुठलाही व्यवसाय सुरू कर आणि फालतू धंदे बंद कर मग आमच्या गावामध्ये फटाका उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो आपण जे दिवाळीला फटाके उडवतो किंवा आता तर काय वाढदिवसालाही उडवतो ते फॅशन झाली तर त्याचे उद्योग आहे आमच्या गावात त्याला म्हणलं त्याच्यात तू घुस ज्याला काही अक्कल नाही ते धंदा करायलेत आणि तू तर हुशार माणूस आहे म्हणला माझ्याकडे 10-12 पोलीस केसेस आहेत म्हणला मला ते लायसन भेटत नाही मी म्हटलं लायसन द्यायची जबाबदारी माझी लायसन कोण देतं कलेक्टर म्हटलं मी कलेक्टर ऑफिसला जातो तुझं लायसन काढून देतो म्हणलं लायसन देशील काढून जमीन लागते त्याला भांडवल लागतं कुठलं देऊ म्हणलं मटक्यात पैसे मिळत होतास की नाही म्हणलं आता गेलं सगळं जाऊ दे म्हणून मी दुसरा पैशावाला मित्र तयार केला पैसे जमिनीवाला मित्र तयार केला त्यांना याचं पार्टनर केलं कलेक्टर ऑफिसमधून लायसन काढून दिलं आज तो 6-7 कोटीचा त्याचा टर्नओव्हर आहे त्याचा व्यवसाय आज त्याचा व्यवसाय 6-7 कोटीचा आहे त्याची मुलं पुण्याला शिकतात पुण्याला स्वतःचा फ्लॅट झालाय सेटल झालाय त्यांना अनेक लोक उभा केलेत म्हणजे आपण फक्त काय असतं हे काउन्सिलिंग हा जो विषय आहे कार्यशाळेचं इतकं इम्पॉर्टन्स आहे की आम्ही ज्याच्यामध्ये ताकद आहे उडण्याची त्याला सांगितलं पाहिजे की तुझ्या पंखात ताकद आहे तू उड तू भरारे घेऊ शकतो APJ डॉक्टर अब्दुल कलामांनी अग्निपंख इतकं अप्रतिम पुस्तक दिलं जगाला शिकवणार त्यात सारांश तोच आहे की तुमच्यामध्ये ताकद भरपूर आहे अग्निपंख तुमच्या पंखामध्ये प्रचंड ताकद असते पण ती ताकद आपण पाहत नाही कुठे उडायचं कसं उडायचं काय काम करायचं कुठल्याही क्षेत्रामध्ये अच्छा प्रचंड अचाट अशा शक्ती असतात त्या ओळखल्या पाहिजे पण ते करत असताना प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे ते करत असताना ह्या दुनियामध्ये ह्या समाजामध्ये काही गोष्टी आहेत त्याच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं 10वीच्या पुढं गेलं की आपल्याला वाटतं पण कॉलेज कुमार आहेत मग कॉलेज कुमार असताना काय होतं की कुणीतरी म्हणतं घे एवढी काय फरक पडत नाही अरे म्हणतो नाही बाबा आमचे पप्पा मारतील माँ क्या बोलेगी अब्बा को मालूम हुआ तो मारेंगे अरे चल कुछ नाही होता चल पीछे करणे का क्या बात आहे उसमें चल मग असं करता करता आपण ते सुरू करतो असं करता करता मग पिण्याकडे पण सुरू करतो आणि काय होतं की आपल्या कुटुंबामध्ये किती जरी चांगले आईवडिलांनी संस्कार कोणत्या आईवडिलाला वाटतं की माझ्या मुलांनी दारू प्यावी कोणत्या आईवडिलाला वाटतं माझ्या मुलांनी मटका खेळावा कोणत्या मुलाला वाटतं आईवडिलाला वाटतं माझ्या मुलांनी गुटखा खावा परंतु दुर्दैवानं आपल्या ह्या पिढीला तरुण पिढीला या क्षेत्राकडे ओढणारी काही माणसं समाजात भेटतात आणि त्या अनुषंगाने दुर्दैवानं त्याच्यात आपण वाहत जातो आणि म्हणून तुम्हाला जे जे म्हणून काही करायचं असेल त्यासाठी आयुष्यामध्ये चांगला मित्र पकडा चांगली संगत ठेवा चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा दारू गुटखा जुगार ह्या गोष्टीपासून दूर राहा त्याला स्पर्शही करू नका आणि मग तुम्हाला सांगतो चांगली माणसं सोबत असल्यानंतर संतांनी सांगितले की सुसंगती सदा घडो सतत आपल्यासोबत चांगली माणसं असली पाहिजे चांगल्या माणसासोबत तुम्ही काही बोर झालं तर तुमच्या आवडीच्या चांगल्या माणसासोबत नुसतं थांबा मी घडलो आयुष्यामध्ये जे काही मला वाटतं की मी काही स्वतःसाठी करतो समाजासाठी करतो कुटुंबासाठी करतो देशासाठी करतो जे काही करतो ते मला चांगली माणसं भेटत गेली आणि चांगली माणसं मी पकडत गेलो वाईटाला मी सोबत घेतलं नाही वाईटाकडं मी कधी फिरकलो नाही आणि म्हणून काहीतरी मी तुम्हाला सांगू शकतो काहीतरी करू शकतो
आणि निश्चितपणे ह्या गोष्टीचं जर आपण पथ्य पाळलं आयुष्यभरामध्ये तर आपण काय काम करतो याला महत्त्व नाही, आपण प्रामाणिकपणे करतो याला महत्त्व आहे. ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी जे काम करतो ते काम निश्चितपणे अतिशय चांगलं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं या कार्यशाळेच्या माध्यमातून माझ्याही लक्षात आलं की उर्दू शाळेची इतकी मोठी स्ट्रेंथ आहे आणि ह्या स्ट्रेंथला सुद्धा आपण तो जो मी तिकडे पॅरल उपक्रमचं प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये ह्याला इन्वॉल्व करून घेण्याची मला पण खूप चांगली संधी भेटली. आणि ह्या मुलांना खरं म्हणजे आता जे MBBSला लागले परभणीतल्या उर्दू शाळेची उर्दू कॉलेजची मुलं परभणीला लागणं MBBSला लागणं ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे, अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब की आपण हा जो उपक्रम राबवला आणखी ह्याला आणखी चांगल्या पद्धतीने अभ्यासिका ठेवणं, चांगले चांगले लेक्चररचे अधूनमधून त्यांचे गेस्ट लेक्चर्स ठेवणं आणि त्याला आणखी कशा पद्धतीने, तर निश्चितपणे असं जर झालं तर आपल्या शाळेची आपल्या कॉलेजची स्थिती ही लातूरच्या शाहू कॉलेज असेल लातूरचं दयानंद कॉलेज असेल त्यांच्याबरोबर न्यायला अजिबात वेळ लागणार नाही. आपल्यासुद्धा कॉलेजची मुलं भरपूर मोठ्या प्रमाणात MBBSला लागतील, मेरिटमध्ये लागतील. आणि हे होतं जेव्हा आम्ही दयानंदला प्रवेश घेतला त्याच्या 3 वर्षापूर्वीच त्यांनी हा प्रयत्न सुरू केला होता, त्यांना हे दिवस आले. शाहू कॉलेजनं आमच्या नंतर शिकायला सुरुवात केली. आज शाहू कॉलेजमध्ये मुख्यमंत्र्यांचे फोन जातात प्रवेश द्यावा तरी मिळत नाही प्रवेश. मग तिकडे प्रवेशासाठी गर्दी पडते, अजून 4 वर्षांनी आपल्यासुद्धा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी फोन करावे लागतील की यांना प्रवेश द्या म्हणून. अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला निश्चितपणे करता येऊ शकेल. त्यामध्ये मात्र संस्थेनी गुरुजनांनी प्राध्यापकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्या प्रयत्नाला विद्यार्थ्याची आणि पालकाची साथ पाहिजे. इथून पुढे जेव्हा कार्यक्रम घ्यायचा असेल तेव्हा विद्यार्थ्यासोबत त्याचा पालक तुम्ही कंपल्सरी ठेवा. हां, कारण पालक आणि विद्यार्थी जोपर्यंत एकत्र येत नाही तर त्यांचं कॉम्बिनेशन होत नाही. कारण पालकांचं डेडिकेशन महत्त्वाचं आहे, पालकांची लिबर्टी महत्त्वाची आहे. लातूरमध्ये जी मुलं येतात सगळे पालक वेडे झालेले असतात त्यांच्यासाठी, म्हणजे काही काही जण 6-6 महिने सुट्टी टाकतात नोकरीला असतील तर आईला कंपल्सरी त्याच्यासोबत ठेवतात. म्हणजे तो ठराविक पिरियड असतो आयुष्याला दिशा देणारा, त्यामध्ये थोडी पालकाची भूमिका फार महत्त्वाची असते आणि म्हणून पालकाला आपल्याला सोबत घ्यावं लागेल. मला असं वाटतं की खूप वक्ते चांगले चांगले बोलणार आहेत, अनुभवी बोलणार आहेत आणि मला सुद्धा ॲक्च्युली खूप महत्त्वाची कामं आहेत. खरं म्हणजे वेळच नव्हता आज, पण अशा वेळेस मलाच मोह आवरत नाही आणि काहीतरी द्यावं वाटतं, काहीतरी सांगावं वाटतं. आपण शांत चित्ताने माझे 4 शब्द ऐकलात, सर्वांनी माझा सन्मान केला, सर्वांचा आभारी आहे, धन्यवाद.